मिरजेत लिंबूच्या दराने तोंडचे पाणी पळाले. एक लिंबू 10 ते 15 रुपये झाल्याने हॉटेलमध्ये कोणत्याही पदार्थांसोबत लिंबू मिळणार नाही असे बोर्ड लागले आहेत. लिंबू बघितला की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही, पण आज लिंबू दर भडकल्याने सर्वांचंच तोंडचं पाणी पळालंय. 1 ते 2 रुपयाचा लिंबू तर 10 ते 15 रुपये झालाय. या कडक उन्हाळ्यात लिंबूचा दर भडकल्याने लिंबू सरबत ही महाग झाला आहे. आवक कमी झाल्याने लिंबू महाग झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं. चांगल्या प्रतीचा लिंबू 700 ते 800 रुपये दराने व्यापाऱ्यांना मिळत असल्याने या उन्हात दिवसभर बसून लिंबू विकताना 4 पैसे पदरात पडेनासे झाले आहेत. लिंबू खरेदीला आलेले ग्राहक दर ऐकून आल्यापाऊली परत जाताना दिसतायत. आज हॉटेलमध्ये तर कोणत्याही पदार्थांसोबत लिंबू मिळणार नाही असं बोर्ड लिहिले आहेत. आता नाश्ता लिंबू शिवाय करण्याची वेळ खवयांच्यावर आली आहे. जे मालाची आवक कम असताना इथे मुंबईला लिंबू 200 ते 800 रुपये किलो चाललंय. आम्हाला मिरजेत अजूनही 6,000 रुपये खाली 1,000 लिंबू निघतात. 6 रुपयाला लिंबू पडत आहे. 6 रुपये लिंबू पडल्यानंतर आम्हाला गिराकाय विकायच्या आमची काय अपेक्षा एवढी लिंबू नाही. एवढं महाग झालं आहे आणि हॉटेलमध्ये बी लोक लिंबू नेणार, गिराकाय खाताना 2-3-4 भाग मागताय. असं परवडत नाही लिंबू. आता एवढं लोक म्हणतात की असं महाग झालं आहे. लिंबू तर महागच झालेले तुळजापूरला. जर आत्ताच्या पूजेमध्ये गेलं तर जायचं 8,000 रुपये मार्केट आहे 1,000 लिंबू विजापूरला. 8,000 ते 7,000 पर्यंत 4,000 रुपये आहे. आता हे लिंबू आम्ही बघा 20 ला 2, 20 ला 3, बारीक 20 ला 4 विकायला लागलाय. बारीक. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.